विद्यार्थी मित्रांनो रोज मॅथ मॅरेथॉनची प्रॅक्टिस करून सर्वजण एन्जॉय करतायत. सो पुन्हा इकडे लक्ष द्या, हा माझा युनिट रॉड आणि आपण बघितलं होतं की युनिट रॉड मध्ये डायरेक्ट अवेलेबल असतात 9 - 6 + 6 - 4 + 2 - 6, हे डायरेक्ट लेवलचे कॅल्क्युलेशन झाले. त्याचप्रमाणे हा माझा 10 रॉड 90 - 60 - 20 + 60 - 20, आन्सर इज द 50. आपण हे डायरेक्ट लेवलचे गेल्या 2-3 क्लासेस पासून बघतोय आणि आपण थोडस पुढे जाऊया. आपण असं बघितलं होतं की 4 + 1 इज नॉट अवेलेबल, पण आपण इन हाऊस मध्ये कॅल्क्युलेशन करू शकतो. हा युनिट रॉड आहे आणि प्लस वन करायचं असेल तर मला 5 ची हेल्प लागते, याला प्लस 5 चे फॉर्म्युले आपण बोलतो. बोला माझ्या बरोबर, प्लस 5 करायचं असेल तर 5 पेक्षा स्मॉलर डिजिट आहेत, 4, 3, 2, 1 बोलायचे माझ्या बरोबर, 4, 3, 2, 1, आणि 4 चा फ्रेंड असतो 1, 1 चा फ्रेंड असतो 4, 3 चा फ्रेंड असतो 2, 2 चा फ्रेंड असतो 3. आपण हे ऑलरेडी शिकलोय, पण यात अजून एक ट्विस्ट होता. जर मला प्लस 4 करायचं असेल तर फ्रेंड असतो -1, +3 करायचं असेल तर फ्रेंड असतो -2, आणि +2 करायचं असेल तर फ्रेंड असतो -3, आणि +1 करायचं असेल तर फ्रेंड असतो -4. हे आपण शिकलोय, हे आपण आज इम्प्लिमेंट करणार आहोत कॅल्क्युलेशन मध्ये. ओके, पुन्हा इकडे जर मला +40 करायचं आहे तेव्हा आपल्याला इकडे लक्ष द्या, 40 आणि +40 करायचं आहे तर मला 50 हेल्प करतो, म्हणून 50 पेक्षा जे स्मॉल डिजिट बोलायचंय माझ्या बरोबर, 50 पेक्षा स्मॉल डिजिट 40, 30, 20 आणि 10, आणि जर मला +40 करायचं असेल तर फ्रेंड असतो -10. +40 फ्रेंड -10, +30 फ्रेंड -20, आणि +20 फ्रेंड -30, आणि +10 फ्रेंड -40. आपण हा ऑलरेडी शिकलोय, क्लिअर आहे. सो फ्रेंड हा अपोजिट असतो, जर मला +40 करायचं आहे तर -10, आणि जर -10 करायचं असेल, तर फ्रेंड असतो +40. सो क्लिअर आहे. सो विद्यार्थी मित्रांनो, क्लास मध्ये जर तुम्हाला फ्रेंड बद्दल काही डाऊट असतील तर प्रॅक्टिस शीट मध्ये ऑलरेडी मी बुक मध्ये ऑलरेडी फ्रेंडची प्रॅक्टिस दिलेली आहे, पण तरी पण तुम्ही तुमच्याकडे बुक्स नसतील तर एका नोटबुक वर +5 चे फॉर्म्युले, +50 चे फॉर्म्युले, -5 चे फॉर्म्युले आणि -50 चे फॉर्म्युले, हे टोटल 8 + 8 = 16 फॉर्म्युल्यांची प्रॅक्टिस करायची. सो रेडी फॉर द कॅल्क्युलेशन, 22 + 8 - 20 + 5 - 4 + 11 + 8, what is the answer? Answer is set the zero. Answer is the 30. Okay, no problem. Set the zero. Chalo, fast. 3 + 1, again plus 1, again plus 1, minus 4, plus 2, again plus 2. And answer is only answer is 6. ओके, सेट द झिरो, जस्ट ट्यून अप करत होतो. सो इमिजिएटली आपण क्विकली 10 मिनिटात फटाफट 30 सम करूया, थोडा स्पीड वाढूया आणि एन्जॉय करूया. रेडी फॉर द कॅल्क्युलेशन एव्हरीवन, थोडा फास्ट. ओके, थोडा फास्ट करूया. रेडी फॉर द कॅल्क्युलेशन, चलो. 62 + 30 - 42 + 44 - 11, अँड आन्सर इज, तुम्ही बोलतायत माझ्यात आणि मम्मी पप्पा ऐकतायत. सो क्लिअर आहे, तुम्ही बोलतायत, मम्मी पप्पा ऐकतायत, आन्सर इज द 83. वाव, आणि जर करेक्ट येत असेल तर एन्जॉय करतायत. सो हॅपी हार्मोन्स आपल्याला आपल्या बॉडीमध्ये वाढवायचे आहेत, जेणेकरून आपली हेल्थ आणि आपलं ब्रेन आपलं ट्रेन होईल आणि एक्सलन्स परफॉर्मन्स करेल. सो रेडी फॉर द कॅल्क्युलेशन, प्लीज एव्हरी वन सेट द झिरो. 11 + 13 + 10 + 5 + 50, very easy. Answer is, yes, answer is 89. Wow, wonderful. Set the zero. 19 - 15 - 15 + 11 + 41 + 31, and answer is 87. Wow, wonderful. Set the zero. 80, set the zero, please. 38 - 6 - 22 + 43
प्लस 34. आंसर इज यस, आंसर इज 87. वंडरफुल, सेट द जीरो, सेट द जीरो, वंडरफुल, सेट द जीरो. 24 प्लस 22 माइनस 5 प्लस 33 प्लस 11 एंड आंसर इज, आंसर इज 85. एब्सोल्युटली गुड, सेट द जीरो. 27 माइनस 15 प्लस 44 प्लस 31 माइनस 7 आंसर इज 8080. वंडरफुल, सेट द जीरो, सेट द जीरो. 64 माइनस 13 प्लस 34 माइनस 65 प्लस 34 एंड आंसर इज, आंसर इज, आंसर इज 54. सो वंडरफुल, सेट द जीरो. 53 प्लस 22 प्लस 12 माइनस 26 प्लस 34 एंड आंसर इज, आंसर इज 95. सेट द जीरो. वंडरफुल, सेट द जीरो. 44 42 सेट द जीरो, सॉरी 44 प्लस 42 प्लस 11 माइनस 81 प्लस 41 आंसर इज, सेट द जीरो. 28 माइनस 5 प्लस 12 माइनस 5 प्लस 24 एंड आंसर इज, सेट द जीरो. नेक्स्ट सम प्लीज, थोड़ा फास्ट. 32 प्लस 21 माइनस 33 प्लस 40 प्लस 1 आंसर इज, थोड़ा सा स्पीड वाढवतो आहे, येत आहे तुम्हाला, एंड आंसर इज 61. सेट द जीरो. ओके, 12 प्लस 42 प्लस 11 माइनस 13 प्लस 11 एंड आंसर इज, आंसर इज 89. वंडरफुल, सेट द जीरो. 36 माइनस 15 प्लस 24 प्लस 14 प्लस 10 एंड आंसर इज, यस 69. वंडरफुल, सेट द जीरो. थोड़ा सा फास्ट. 24 प्लस 11 प्लस 22 प्लस 32 माइनस 77 एंड आंसर इज, यस वंडरफुल, आंसर इज 12. वाव, गुड, वंडरफुल, येत आहे सर्वांना, एन्जॉय करतायत. नेक्स्ट 14 14 प्लस 21 प्लस 20 प्लस 4 प्लस 20 एंड आंसर इज 79. सो वंडरफुल, वंडरफुल, सेट द जीरो. 65 सेट द जीरो. थोड़ा नेक्स्ट सम. 65 माइनस 5 प्लस 2 प्लस 1 प्लस 20 एंड आंसर इज 83. वाओ, वंडरफुल, सेट द जीरो, सेट द जीरो. 2 प्लस 91 माइनस 53 प्लस 4 प्लस 5 एंड आंसर इज, आंसर इज 49. वाओ, गुड, सेट द जीरो. 21 प्लस 33 प्लस 11 माइनस 10 प्लस 24 एंड आंसर इज 79. तुम्ही माझ्या आधी बोलताय. वाओ, गुड. 63 सेट द जीरो केलाय सर्वांनी. 63 प्लस 12 प्लस माइनस 5 बघा, 63 प्लस 12 माइनस 5 केलंय सरांनी, प्लस 4 प्लस 1 एंड आंसर इज, आंसर इज 75. वाव, वंडरफुल, सेट द जीरो. 84 प्लस 11 माइनस 70 प्लस 30 अगेन प्लस 30 एंड आंसर इज, आंसर इज 85. वाव, वंडरफुल, वंडरफुल. क्लियर आहे विद्यार्थी मित्रांनो, आपण 20 सम केलेत, अजून 10 सम करायचेत. थोडस फास्टली आपण 10 सम करूया आणि एन्जॉय करूया, थोडं क्विकली, क्विकली. रेडी फॉर द कॅल्क्युलेशन? चलो. 24 प्लस 23 प्लस 11 मायनस 6 प्लस 44 आंसर इज 96. वाव, सेट द झिरो. नेक्स्ट 13 प्लस 22 प्लस 33
minus 56 plus 43 and answer is 55. Okay, correct. Set the zero. Chalo, fast. 82 plus 4 minus 35 plus 33 plus 3 and answer is 87. Wow, wonderful. Set the zero. 48 minus 3 plus minus 25 plus 30 minus 6 and answer is maybe 50. Maybe 50. Maybe. Confused all of me. So maybe 50 or 56. Okay. So set the zero. Sorry. Yes, some to me so the checker. Okay, parat ekta karaycha. Chalo, fast. 48 minus 3 minus 25 plus 30 plus 6. And answer is 56 now. Wow, wonderful. Set the zero. Next sum. 2 plus 2 plus 41 plus 11 minus 6. And answer is 50. So wonderful. Set the zero. Next sum. Thoda fast. 33 plus 11 again plus 11 minus 5 plus 38 and answer is 88. Wow, wonderful. Set the zero. Thoda sa fast. 28 minus 5 plus 22 minus 5 plus 44 and answer is 84. Wow, wonderful. Set the zero. Thoda sa fast. 13 plus 12 plus 41 plus 32 minus 68 and answer is 30. Wow, last two sub. Thoda sa fast. 18 minus 5 plus 42 plus 23 minus 21 and answer is 57. Okay, next sum. Chalo, last sum. 12 again plus 12 plus 21 plus 11 plus 41 and answer is the 97. So wonderful vidyarthi mitranno, asha paddhatine apan 30 sums quickly kamit kami vade 30 sum karun apan enjoy kelay. So मला असं वाटतंय की या पद्धतीनेच नॅशनल मॅथ मॅराथॉन थोडासा जास्त स्पीड असेल, याचा थोडासा डबल स्पीड असेल. कदाचित मी जे बोललो होतो की कदाचित व्हिज्युअलाइज 10-10 सम तुम्हाला द्यावेत, पण मला असं वाटतं की जरा रियल टॅलेंट सर्च करण्यासाठी याच पद्धतीने थोडा स्पीड जास्त करावा आणि 100 सम तुमच्याकडनं सॉल्व करून घ्यावेत असं मला वाटतं. बघूया कोणामध्ये किती कॅपॅसिटी, पण डेफिनेटली आपण पद्धत चेंज करू किंवा पद्धत अजून नवीन नवीन वापरू आणि एक आठवडा आपण आधी त्याची नॅशनल मॅथ मॅराथॉनची प्रॅक्टिस करून घेणार आहोत. एक रिअल कॉम्पिटिशन जे आपल्या आतापर्यंत 190 स्टुडंटने गुगल फॉर्म भरलाय, या सर्व विद्यार्थ्यांचा आपण एक डेमो टेस्ट रन करूया आपण एक आठवडा आधी. म्हणजे मे बी 15, 16, 17 काहीतरी एक तारीख डिसाइड करूया आणि एक आठवडा आधी आपण एक डेमो टेस्ट रन करूया. सो वंडरफुल, पुन्हा भेटू आपण उद्याच्या क्लास मध्ये आणि एन्जॉय करूया ही टेस्ट. मी कदाचित तुम्हाला उद्या सेंड करेल आणि कालची टेस्ट जी बेसिक टेस्ट होती ती आज सेंड करेल. सो बाय बाय, भेटूया उद्याच्या क्लास मध्ये. तोपर्यंत बाय.